एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघात मोठा उलटफेर, दिनकर अण्णा पाटील करणार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश। सविस्तर वृत्त असे, लोकसभा आणि विधानसभा या दोनही निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पार्टी या पक्षाने तिकीट न दिल्याने नाराजीचा सूर उमटवत दिनकर अण्णा पाटील यांनी काल निर्धार मेळावा आयोजित केला होता। या निर्धार मेळाव्याच्या लागोलाग आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्धार केला। याच अनुषंगाने एसपीएन न्यूज नाशिकने मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री सुदाम कोंबळे यांच्याशी केलेली ही बातचीत। नमस्कार, सुदाम कोंबळे साहेब बोलताय? मी पत्रकार शशिकांत निर्मळ बोलतोय। आम्ही असं ऐकलंय की जे दिनकर अण्णा पाटील आहेत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटेवर आहेत, राज ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत मुंबईला। एकच तासामध्ये प्रवेश होऊन जाईल। एक तासामध्ये प्रवेश होणार आहे। आपण कोण बोलतात सर? शहर अध्यक्ष सुदाम कोंबळे। धन्यवाद। एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।